यानंतर सामाजिक क्षेत्रासाठी पुढचा पुरस्कार जातोय. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जो कार्य करतो तो खरा सामाजिक कार्यकर्ता. हे मारुती भापकर यांना तंतोतंत लागू होतं. 1984 पासून त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू केला आणि हे कार्य ते आजही निस्पृहतेने करतायत. समाजातील वाईट भ्रष्ट लोकांवर प्रहार करत त्यांनी अनेक घोटाळे जनतेसमोर उघड केले. सेज विरोधात आवाज उठवणारे, प्रकल्पग्रस्तांसाठी लढा उभारणारे अशी भापकर यांची प्रतिमा आहे. मुळशी तालुक्यातील लवासा प्रकल्पात शेतकरी आदिवासींची झालेल्या फसवणुकीच्या विरोधात सर्वप्रथम आवाज भापकरांनी उठवला होता. नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. वेळ प्रसंगी सत्याग्रह करत मोर्चे काढत त्यांनी धन दांडगी आणि प्रस्थापितांविरोधात आवाज उठवला. त्यांच्या या कार्याला बळ देण्यासाठी मारुती भापकर यांना लोकशाही पुणे रत्न सन्मान 2021 ने सन्मानित करण्यात आम्हाला आनंद होतोय. मारुती भापकर यांना लोकशाहीचा हा सन्मान देताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार मारुती भापकर यांना. पस्तीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही काम करण्याची प्रेरणा माझ्या आईपासून मिळाली. आज माझी आई नाही आहेत. मी हा पुणे रत्न सन्मान माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो आणि लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे काही आम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे, या चॅनलचे सर्व पत्रकार, संपादक, पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.